मित्रांनो, मी आज तुम्हाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांबद्दल माहिती सांगणार आहे. राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे राजा होते. प्रजावत्सल, दलित बंधू, समतेचे पुरस्कर्ते, सर्वांगदृष्टी असलेले निधड्या वृत्तीचे समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कागल येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटके होते. 17 मार्च 1884 मध्ये महाराजांचे दत्तक विधान व राज्यारोहण झाले. दत्तक विधानानंतर महाराजांचे शाहू महाराज असे नामकरण झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श होते. शाहू महाराज समाज सुधारक म्हणून जास्त ओळखले जाते. त्यांनी गरीब, दलित, कष्टकरी समाजासाठी अनेक योजना आखल्या. आपल्या राज्यात अनेक शाळा, आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. निरनिराळ्या जातीतील विद्यार्थ्यांना वसतिगृह काढले. त्यांनी मागास जातींना नोकरीत 50% जागा राखीव ठेवल्या. महाराजांनी 1917 मध्ये पुनर्विवाहाचा कायदा केला. तसेच आंतरजातीय विवाहाचा देखील कायदा केला. अनेक शाळा कॉलेज सुरू करून शिक्षणाची सोय करून दिली. अनेक हुशार मुलांना प्रदेशात उच्च शिष्यवृत्ती देऊन मदत केली. शाहू महाराज शेतकऱ्यांसाठी देखील कामे करीत होती. नद्या नाल्यांवर बंधारे बांधून तसेच तलाव बांधून पाणी साठवण्याची सोय करून दिली. विविध रस्ते बांधले. तसेच शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी मदत केली. असे शाहू महाराज नुसते राज्यकर्तेच नव्हते तर थोर समाजसुधारक देखील होते. धन्यवाद.